अरे बाप रे, कहीं अंडले वोटे नहीं खाएला। बाप रे, झाल जत्रा आता। कुटने कुटने दे बघा, श्री राम श्री राम। एक झाड वेगळा आहे बघा, कोणता आहे काय माहित पण वेगळा आहे। मधमाशांची पोळी बघा, एक दोन तीन चार पाच सहा सात, बरीच आहेत मध्ये। चला आणखीन एक शॉर्टकट मिळालाय, जरा अवघड आहे मध्ये सर, जरा अंतर वाचताना म्हटलं जरा त्रास व्हायलाच पाहिजे, एवढं इझी थोडं असते। हर चला चला या, प्रॉपर जंगल आहे अगदी। पण हा आम्ही इकडनं चाललो, येस इकडनं चाललो मागच्या वेळेला। मगाशी आपण जे पाणी बघितलं ना अंकलजी, तेच हे पाणी आहे। तिकडनं आपण जर पाण्यात आलो असतो ना, तर तिकडनं ॲक्च्युली तिथं आलो असतो। चला ते क्रॉस करू कुठंतरी, आणि हे क्रॉस करून चढलं की समोर रस्ता दिसतोय। राम राम राम, चला आता मात्र इकडे वर चढा। ओंकार जेव्हा समोर ओंकार तिकडं खालनच चला ना। तिकडनं वर जायला रस्ता आहे, इकडं पण रस्ता आहे ॲक्च्युली, कुठं नाही चला, इकडं पण रस्ता आहे बघा समोर। हां चला, आलेलो आहे फायनली बॅक ऑन रोड, नर्मदे हर। बरंच अंतर वाचलेलं आहे, केवढी माकड बघित, निवांत बसले सगळी। आता ॲक्च्युली आपल्याहून जास्त माकड येत, माणसांपेक्षा जास्त आहेत माकड। नर्मदे हर। आता मात्र आपण जंगलातनं पूर्ण बाहेर आलेलो आहोत, आता अगदी हार्डली एखाद्या किलोमीटरनंतर बोंदर गाव येईल, आणि त्यानंतर मात्र मग जंगल असतं कडेला, पण ते जंगलाचा पार्ट नाही आहे असं आहे। पण जंगल मात्र केवढं घनदाट आहे बघा, दिसतं अगदी प्रॉपर, खूप छान आहे जंगल खरंच अमरकंटक। ॲक्च्युली अमरकंटक बघायचं असेल ना तर तुम्हाला एक दोन दिवस तरी नीट काढून यायला पाहिजेत, म्हणजे दोन दिवस केवळ फिरण्यासाठी, तर मात्र मग तुम्ही सगळं बघू शकता। आता एवढं येऊन सुद्धा माझं धुनी पाणी असेल, जालेश्वर असेल, भृगुकमंडल असेल, लक्ष्मण मढवा असेल, हे माईका मढवा असेल, हे काही बघणं झालं नाही आहे। यासाठी नीट वेळ काढून यायला पाहिजे, परिक्रमा हे सगळं शक्य नाही, किंवा इतर परिक्रमा मोठी पाहिजे असं दोनपैकी एक काही पाहिजे तर हे सगळं पॉसिबल आहे। कारण की अमरकंटक हे छोटं स्थान तर नक्कीच नाही आहे ना, शेवटी शिवाजी तपोभूमी आहे, त्यामुळे तुला वेळ लागणारच। नर्मदे हर। नॅचरल टनेल आहे पूर्ण इथून इथपर्यंत, एमपी सुंदर आहे खरंच। आज ढग काय जात नाही, अख्खा दिवस झाला, तर 12 वाजलेत ऑलमोस्ट, 11-12 वाजलेत, पण अखंड ढग आहेत, सड्डल वातावरण पडलं आहे पूर्ण।
आज नको वाटतं ॲक्च्युली चालायला. थांबायचं का करंजीला? थांबूया. बघू नर्मदे हर नर्मदे हर. अशा बोगद्यात नेहला कोणाला आवडणार नाही. सुंदर सुंदर. जरूर 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 घ्या. आजची जेवणाची राहायची सोय झालेली आहे. करंजी आम्ही मुक्काम आहे आज. आज जवळपास 24 किलोमीटर चालतो आहे, 24-25, आणि थांबतो आहे. जास्त नाही आज. आज वातावरण म्हणून काही विचित्र वाटते. पाऊस बीस पडायचे चान्सेस आहेत. त्या आधी थांबलेलं बरं. थांबून घेऊ मग हळू उद्यापासून पुढं जाऊ. नमदे हर नमदे हर नमदे हर. झाडं केवढी कापतात ना खरंच दिसायला. आश्चर्य वाटतं बघून खरंच. कुठंपर्यंत बघा मागंपर्यंत हे झाडं एकावर एक ठेवली ना तर जसं डोंगर विल. आणि मग मी सगळं सकाळ मान्य आहे. नर्मदे हर नर्मदे हर. इथं पण आग लावली बघा. काय खरंच रे बाबा. केवढं मोठं आहे. अरे तिकडं पण आहे, पुढं पण आहे. बापरे आता खरंच अवघड आहे बाबा. सरकारनंच खरं ॲक्च्युली स्टेप्स घ्यायला पाहिजे सगळं बंद करण्यासाठी. हे झाडे लावा झाडे जगा म्हणण्यात काय अर्थ आहे नुसतं. अजून सुरू आहे. तर एक झालं का आधा किलोमीटर झालं की सहज. या मध्य प्रदेश शासन म्हणून बघ अजून खूप पुढं आहे. शासकीय काष्टागार असे काय आता कुंपण शेत खाते म्हटलं काय करायचं. कुणाला बोलायचं उघड आहे खरंच. ह्याला एक खरं पर्याय काढला पाहिजे लाकडाला. अशीच लाकडं अजून वापरायला तर अवघड आहे आपलं. इतक्या एका इतक्या माणसानं पण एक लाकूड जमत नाही काढायला. मी काय स्ट्रेंथ बघायला. लाकूड केवढं जड असेल. नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर. तर आत्ता सकाळी 6:30 किंवा 7 वाजलेत आता. तर इकडनं निघतो आहे आम्ही. काल आम्ही करंजीला थांबलेलो. करंजीला फार उत्तम व्यवस्था होती. विनोद राय म्हणून आहे त्यांच्या घरीच त्यांनी आश्रम सुरू केला आहे. तिकडे थांबलेलो मग तिकडं जेवण वगैरे सर्व काही मिळालं. आता निघतो आहे. आता आम्ही इकडं आज इकडं निघू. आज बहुतेक गडासराई म्हणून गाव आहे तिकडं थांबू किंवा त्या पुढं जाऊ काय माहीत नाही. आता काल जरा तब्येत बिघडल्यामुळं जास्त चालू शकलो नाही. आणि काय होतं ना अमरकंटकमध्ये वातावरण इतकं वेगळं आहे ना. मी एकदा ऊन पडतं एकदा ढग येतात. काल आता पाऊस पडला त्यामुळे जरासं कणकण अशी नव्हती पण प्रचंड झोप विकनेस होता. त्यामुळे एक दिवस थांबलो मुद्दाम. मी आपण कितीही गणितं केली ना की इकडं थांबू तिकडं थांबू ती गणितं वर्क होत नाहीत. असा असा प्रकार आहे. मी काल आम्ही ठरवलेलं की गडासराईला जाऊन थांबायचं मग शक्य नाही झालं. त्यामुळे काल करंजीला थांबलो. आता आज गडासराईला जाऊन थांबू. बघू आता कसं कसं होतं आहे. पण रस्ता एकदम छान आहे त्यामुळे तो त्रास काही नाही आहे. हां आता चढ उतार आहेत त्यामुळे दम लागतो चालताना आता. पण ठीक आहे तेवढं पाहिजेच. आता टार्गेट एकच आहे की लवकर लवकर घरी जायचं आहे. जाऊ लवकरच. नर्मदे हर नर्मदे हर. आज खरं जरा ब्ल्यू स्काय बघून बरं वाटतंय. कालपर्यंत अगदी अखंड वरती ढग 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 काळे ढग नको नको झालं खरंच. आणि अखंड टांगती तलवार असते ना. आत्ता पाऊस पडतो का नंतर पडतो एवढंच फक्त. आणि मधल्या ह्या हायवेला काय आहे ना एकतर हा एकमेव रोड आहे असं नाही आहे. दिंडोरीला जायला मैया काठला म्हणून रस्ता आहे पण तो प्रचंड मी प्रचंड काही नाही तो पण कम्पॅरेटिवली अवघड आहे. आणि हा असा बऱ्यापैकी फास्ट आहे. मग दिंडोरीपर्यंत जायला हा हायवे बरा पडतो. पण प्रॉब्लेम कसा आहे हा आश्रम नाही आहेत. नशिबानं काल पुण्यात एक आश्रम मिळाला. पुण्यातलेच एक महाराज आहेत त्यांनी आश्रम सुरू केला आहे. त्यामुळे तिकडे आम्हाला काल थांबायला मिळालं दुपारी. त्यानंतर पुढं ह्याला आलो म्हणजे तो आश्रम आहे बोंदरला. बोंदर म्हणून गाव आहे. काल करंजीला आलो. आता इथनं आज जाऊ पुढं. आता पण आज आज जास्त चांगला अंतर कापता येईल असं वाटतं आहे. कारण की हा तर रस्ता उत्तम आहे खरंच उत्तम आहे. आणि जरा हवामान पण सपोर्टिव्ह वाटतं आहे अजून तरी वाटतं आहे. काय होईल काय माहीत नाही. पडता आज 12 दिवसानंतर उष्णता मिळेल बरीच. कारण की अमरकंटकच्या आसपासच्या एरियामध्ये खरंच काही एवढं जाणवत नाही आहे म्हणजे गरमी वगैरे काहीच नाही.
काल तर अगदी, काल नाही परवा दिवशी तर अगदी थंडी होती प्रॉपर, त्यामुळे चालणं चांगलं झालं. काल नाही परवा दिवशी, त्यावा दिवशी. आता हळूहळू मात्र उष्णता वाढेल, उष्णता गरमी परत अंग सोलून निघेल. आता आता दक्षिण धडावरती आलो आहे, त्यामुळं दुपारी 11 सूर्य मागं असेल, पाठीमागं असेल, मात्र नंतर डोक्यावरती, नंतर बरोबर तोंडाच्या समोर असणार आहे, आणि तेव्हा मात्र चालणं चॅलेंजिंग होणार आहे हे नक्की. तर बघू कसं कसं काय होतं, हळूहळू जायचं, इतकं शक्य तितकं अंतर कापायचं, आणि जमल्यास उष्णता पीकला यायच्या आधी परिक्रमा पूर्ण व्हावीशी इच्छा आहे. तर मैं जेव्हा करून घेईल तेव्हा करून घ्यायची, जास्त विचार करायचं नाही, हळूहळू चालत राहायचं. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर. हेच ते डोंगर आहेत, दमेडी, बिलासपूर ही जी गावं पार पाडली, मिरिया ही सगळी त्या डोंगराच्या पलीकडं आहेत. आपण एक घाट सुद्धा क्रॉस केलेला आठवते का, तोच हा डोंगर आहे. बघता बघता 3-4 तिकडनं इकडं आलो. काय खरंच, बघून सुद्धा मस्त वाटते किती, आणि ॲक्च्युली बरं वाटतंय तो एरिया झाला, बराच वृक्ष एरिया आहे ना, त्यामुळे इथं जरा छान वाटते काही दिवस. तर हळूहळू चाललो आहे, आता मात्र तडाखा लागायला लागला आहे, 11 आणि पाठ शेकून निघते आहे पूर्ण. ऊन आहे मागं पूर्ण आता, पण ॲटलिस्ट पाठीवर असल्यामुळे चालणं अजून पॉसिबल आहे. तर मात्र 12:00 नंतर काय होणार हे बघायला अगदी इंटरेस्टिंग आहे, कारण की 12:00 नंतर हा सूर्य बरोबर समोर असणार आहे, डोळ्यावर असणार आहे, तोंडावरती असणार आहे, तेव्हा मात्र चालणार आहे कसं हे बघणं, कसं काय माहीत नाही ना कसं चालणार आहे, पण चालायचं हळूहळू, काय एवढं आता चालं तर पाहिजेच. अजून 883 आहे अमरकंटक ते ओंकारेश्वर या अंतर, तडानं गेलं तर, हायवेनं गेलं तर 750 पडतं असं ऐकलं आहे. तर बघू आता खरं सांगू का, माझं म्हणजे मेडिकल इमर्जन्सी आहे आजीची, म्हणून हायवेनं जर माझा विचार आहे नाही असं नाही, पण मागील दोन्ही परिक्रमेला मी हायवेनं गेलो आहे, त्यामुळे तिसऱ्या वेळेला पण तेच करायचं हे तर मनाला पटत नाही आहे माझ्या. काय करायचं मैयाच्या मनात काय आहे हे बघू, पण ॲटलिस्ट दिंडोरी येईपर्यंत तरी हा रस्ता आहे सगळ्यांनाच, तटानं जावा किंवा हायवेनं जावा. बघू आता दिंडोरी नंतर मग विचार करतो आहे तटानं जायचा, जाईन हळूहळू, मला इच्छा तरी फार आहे तटानं जायची, कारण हायवेत मजा नाही आहे. हायवेत काय आहे, कुठचं वेगळं चालल्याचं का वाटतं, परिक्रमा करतो आहे असं वाटत पण नाही, कारण की अगदी निम्म्याला निम्मी माणसं तुम्हाला नर्मदे हर म्हणतात, त्यामुळे तोच एक इफेक्टच वेगळा आला तुला सगळा, म्हणून हायवे टाळण्याचा विचार चालला आहे तरी आता मनात. बघू कसं कसं होतं आहे, जरा जरी आजीची तब्येत ओके झाली ना तर मग मी तटाचा मार्ग घेऊ शकतो. मैयाला प्रार्थना चाललीच आहे, आजीला असं बरं वाटेल, कारण असं म्हणतात की आपण जेव्हा मैयावर सर्व काही सोपवून इकडे येतो तेव्हा आपल्या घरच्यांची आपली काळजी मैया घेते, आणि तर हीच टेस्ट आहे असं वाटतं मला. बघू काय काय होतं, इंजिनियर कम मोची काय बघा काय करतायत, बुटाच्या आतमध्ये थर्मोकॉल लावतायत टोचू नये म्हणून. चांगला आहे चांगला आहे, इंजिनियरचा फायदा आता झाला बघा, आफ्टर किती 22 इंजिनियर आहेस म्हणजे पाहिजे. नर्मदे हर कोणाला पाहिजे असेल तर ही आयडिया वापरा, सोडून असेल ना तर ह्याचा थर्मोकोल काढायचा आणि लावायचा. नर्मदे हर ये काट के लगा देंगे ना तो फटा नहीं है, नया शूज घिस गया है वो सोल, तो अंदर वाला वो नीचे ये ऐसा है वो लगता है, ये नया नया जूता है लेकिन अच्छा क्वालिटी का नहीं है. नर्मदे हर. गुरु गोरक्षनाथ मंदिर गोरखपूर, दुपारचे 12 आणि गोरखनाथ मंदिरला आलेलो आहे. पहिल्या परिक्रमा इथं थांबलेलो होतो रात्री. नर्मदे हर नर्मदे हर. आणि आता बघू काय करायचं, ऊन तरी वाढलं आहे त्यामुळे थांबलेलं बरं, बघूया त्यामध्ये. वा
श्री गुरुदेव गोरक्षनाथ मूर्ति किती वेगळी आहे बघा। अरे राम राम पहिल्या परिक्रमेला असताना अविनाश कुलकर्णी मी होतो आणि अविनाश कुलकर्णी लिटरली अख्खी रात्र जागा होते पूर्ण कारण त्यांना सारखं वाटतं की या मंदिरामध्ये खूप चांगला काहीतरी शक्तीचा वास आहे। मी निवांत झोपलेलो पण ते पूर्ण रात्र जागे होते तेवढं हे स्ट्रॉंग मंदिर आहे। नमदे 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकं यवंदनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्। आम्ही तिकडे झोपलेलो होतो तर पूर्ण मंदिर नवीन केलेलं आहे अगदीच नवीन केलं आहे माझं ओळखत नाही आहे। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम बघू। आम्ही इकडं कुठे झोपलेलो होतो तर कम्प्लिटली नवीन केले सगळे तर धोनी होती आणि या धोनीच्या साईडला एका साईडला मी होतो एका साईडला अविनाशजी होते आणि आम्ही इथं जेवण मिळून केलेलं होतं। मला अजून आवडते इथं आम्हाला सोयाबीनची भाजी मिळालेली होती आठवणी आहेत सगळ्या पण छान झालं मंदिर एकूणच। मनोजमृतामृष्टम तदमजमृत मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रबद्धे। चला जरा आता आराम करू आणि मग नंतर निघू नर्मदे हर नर्मदे हर। बजराहीन देवी ठाकूर देव बाबा नमदे हर नमदे हर वेदव्यास टी स्टॉल। चलिए धन्यवाद नमदे हर नमदे हर। चला आमच्या नावाने चहा काढला वा आवडलं नमदे हर नमदे हर नमदे हर नमदे हर नमदे हर। नवीन सँडल घेतल्यात अशा सेम सँडल माझ्या गुजरातमध्ये मी घेतलेल्या होत्या अंकलेश्वरला जवळपास 1600 किलोमीटर चालल्या आज चेंज केल्या। जर कोण सँडल घेणार असतील तर अशा सँडल घ्या बघा ट्रिपल बेल्ट आहेत आणि अगदी पूर्ण स्पंज आहे खालती। असे का सांगतोय तर पूर्ण स्पंज असल्यामुळं पायाला त्रास होत नाही जी एडी असते किंवा टाच असते दुखत नाही। आता माझ्या सँडलची एडी जी स्पंज आहे ते पूर्ण नंतर गेल्यामुळे शेवटी माझी टाच जरा दुखायला लागली पण नशिबाने ह्या गावात गोरखपूरला सँडल मिळून गेल्या नशिबाने। त्यामुळं असे जर सँडल घेतले तर खूप बरं होईल नंतर जर जर स्पोर्ट्स शूजची सवय असेल तर स्पोर्ट्स शूज घ्यायला काही हरकत नाही आहे जी आपली इच्छा आहे तशी करावं आणि जर जर नंगे पण चालणार असेल तर मग काय अजून काय हवं पण जर सँडल घेणार असाल तर जरूर अशाच घ्या नर्मदे हर नर्मदे हर। चला आता बहुतेक परत पाऊस पडणार असं वाटतं आज कारण की ढग आलेत काळे पण ह्यामुळे प्लस पॉईंट काय आहे ना चालणं होतं आहे ऊन नसल्यामुळे आणि तसंही ते एवढी झाडात नाही सर त्यामुळे सावली फुलला आहे आणि त्यात आता गार वार सुटलं आहे बरं आहे ॲटलिस्ट 10-15 किलोमीटर आता इझील जाऊ शकतं असं वाटतं आहे। मग अशी पूर्ण ऊन 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 नको झालेलं मी याबरोबर कृपा करते ॲटलिस्ट ढग आलेत आणि वारा आहे पाऊस पडला तर पडू दे रात्री पडू दे आत्ता नको नर्मदे हर नर्मदे हर। पण हे मला MPचं आवडलं फार दोन्ही साईडला एवढी मस्त झाडं लावलेत सगळी निलगिरी आहे पूर्ण आणि कितीतरी किलोमीटर चाललं आहे हे एवढं नाही मला वाटतं त्या साईडला पण तेवढी जाईल ह्या साईडला पण तेवढी जाईल आणि फुल अगदी त्यामुळे सावली पण खूप छान मिळते आणि एकूण नजारा फार छान दिसतं दृश्य फार छान दिसतं चालतानाही बरं वाटतं फार आणखी एकूण डोळ्याला गार गार हिरवं छानच वाटतं कधी पण ॲक्च्युली घेणं सगळ्यात वेळ सगळी झाडं लावलेली आहेत बघा एका रेषेत एकाच उंचीची आहेत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। जवळपास 5-6 किलोमीटर झालेत चालतोय आणि अखंड निलगिरी आहे अखंड किती मस्त वाटते खरंच
एमपीला सर्व काही दिलं असं वाटतं मला. मला मग्या तर दिलीच आहे आणि एवढं सुंदर निसर्ग दिला एवढं करून खरंच. आणि त्यामध्ये आज इतका छान मौसम पडलाय, सगळं काही असं मस्त जुळून आलंय, काही त्रास नाही आज चालताना. आणि प्लस उतार आहे कम्प्लिटली, म्हणजे अगदी एकाहून एक मस्त गोष्ट आहे सगळ्या. आज अमरकंटक ते दिंडोरी कम्प्लिटली उतार आहे, त्यामुळे पायाला त्रास बी जास्त काही होत नसते, मस्त बी चालता येतं, काय त्रास नाही काय नाही. अगदी आज पूर्ण अख्खा दिवस व्ह्यू एन्जॉय करत चालतो आहे मी, अख्खा दिवस काही त्रास नाही आता म्हणून हे पण त्रास करत नाही आहे. बघा ना काय खरंच, तिकडं बघेल तिकडं निलगिरी आहे. मला एक आश्चर्य वाटलं खरं, इथली लोकं निलगिरीचा वापर हा कागद तयार करायला घेतात करतात. ॲक्च्युली निलगिरीचं तेल होतं हे इथल्या लोकांना माहीत पण नाही आहे. त्या साईडला असताना त्या तटावरती असताना आम्ही एका माणसाशी बोललेलो आणि त्याला म्हटलेलं की आप निलगिरी का ऑइल इस्तेमाल नाही करते क्या, त्याला माहिती पण नव्हतं ह्याचं तेल निघतं म्हणून. तर काय ज्या पे बनता है वहा पे काय पिकता नाही, तिथं बनतं तिथं पिकत नाही म्हणतात ना, तिथं पिकतं तिथं विकत नाही असं म्हणतात ना, त्यातला हा प्रकार आहे. काय करणार असो, आपण परिक्रमा करू. आता इथनं गाडा सर आहे जवळजवळ 7-8 किलोमीटर आहे, पोचू हळूहळू, संध्याकाळी 5-5:30 पोचू. आता 35-36 किलोमीटर होऊन जाईल, हळूहळू अंतर वाढत आहे, चांगली गोष्ट आहे. नर्मदे हर नर्मदे हर. आत्ता हायवेवरती एक खूप भारी घटना घडली आहे बघा, मंदिर जय श्री सिद्ध बाबाचा जिल्हा आहे, आत कोण आहे बघा. गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणात बोते, वा नर्मदे हर नर्मदे हर. फायनली 36 किलोमीटर चाललो आज, मा रेवा धर्मशाला, नर्मदा परिक्रमा सदा एव सदाव्रत की व्यवस्था, वा चला ठेहरने की व्यवस्था, आश्रम पण जवळ झालेला आहे. थांबू, नर्मदे हर. हे आहेत मदन साहू. आत्ता आम्ही कोणतं गाव आहे गडासराईमध्ये आहोत आणि यांच्या घरी आज त्यांनी जेवायला बोलवलं होतं. खरंच खूप चांगला मनुष्य आहेत ह्यांनी, ॲक्च्युली आमच्या त्यांनी आम्हाला घरी बोलवलं आणि अगदी घरच्यासारखं जेवायला दिलं पूर्ण अगदी, आणि तेही प्रेमानं, त्याबद्दल खूप धन्यवाद मदनजी. आपको धन्यवाद बोल रहा हूँ और कुछ नहीं, धन्यवाद धन्यवाद. नर्मदे.